YouTube फॅमिली, आमच्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही चाललो आहे आता मार्केटमध्ये फिरायला बडी मम्मी सोबत. तर चला आम्ही कुठे कुठे फिरतो, तुम्ही पण चला आमच्या सोबत. चला चला चला. ही माझी ताई आणि आजी आहे. तर आम्ही 3-4 दिवस मी गेल्यापासून घरीच होतो, तर विचार केला की आज कुठंतरी फिरायला निघावा आणि आम्ही निघालो. तर आम्ही इथं जे दिसत आहे ते माझ्या जिजूचं स्ट्रीट फूडचं स्टॉल लागलेलं आहे. आधी तिथे गेलो, तिथं काही काम होतं जिजूचं. मला तर काही शॉपिंग करायची नव्हती, पण ताईला काही वस्तू लागत होत्या, त्यामुळं आम्ही गेलेलो A to Z सेल म्हणून आहे, तिथं गेलो. तुम्ही बघू शकता बाहेर तर व्ह्यू खूप छान वाटतं बघायला, पण प्राईस खूप जास्त असते. सेल म्हणून सेल नावाचं आहे, बाकी काही नाही. बघू शकता हे चंद्रपूरचं सेल आहे. माझी पिट्टू इकडे तिकडे खूप बघत होती. माझी ताई शूज बघत होती छोट्या बेबींचे. हे जे आहे फिशपॉट आहे, बघून माझ्या पिल्लूला खूप छान वाटत होतं, खूप हॅपी होत होती, त्यामुळं मी त्याला दाखवायला नेलेलं होतं तिथं. पाऊस लागला. हे A to Z बाजार म्हणून आहे, तिथे सर्व म्हणजे जसं हॉटेल्स, पार्लर आणि पूर्णच तिथंच आहे, म्हणजे मॉल टाईप. हे जे दिसत आहे ते पार्लर आहे त्या साईडला. बघा माझे पिट्टू, माझी आजी आणि ताई एवढे गेलो होतो. तर पूर्ण फिरून झाल्यानंतर आम्ही जिजूच्या स्टॉलवरती आलेलो आणि बघू शकता वडापाव खाते आहे. दुसऱ्या दिवशी बघ सकाळी उठली, नाश्ता वगैरे बनवलं मी, कारण ताई आता प्रेग्नंट असल्यामुळे तिला काही काम जमत नाही थोडं, तसं मला करू पण नाही देत माझी ताई. मग घरी काय करावं बोर वाटत होतं, त्यामुळे मग पेंटिंग्स काढले मी. बघू शकता कसं काढलं ते, आवडले असतील तर नक्की कमेंटमध्ये मला रिप्लाय करा, कमेंट्स करा. नाईटला खूप मस्ती करत होती माझी पिल्लू, खूप मस्ती खोर झाली तिथे जाऊन. बघा कसं करते ते. पाऊस आलेला, तर पावसानंतर व्ह्यूज बघा. तिकडे जे 2 दिसत आहे असे मोठे मोठे, ते महाऔष्णिक विद्युत केंद्र आहे, जे भारतातून 1st नंबरवर आहे मे बी. बघा मस्ती. चंद्रपूरला गेली होती मी, चंद्रपूरला ब्लॅक गोल्ड सिटी पण म्हणलं जाते, तुम्हाला माहीत असणारच. हे बघा काय करावं घरी राहून म्हणून, नुसतं जेवढा दिवस राहिले तेवढा दिवस मी पेंटिंग्सच काढत होती. तर मी परत चाललेली आता गावी, 4 दिवस राहिली आणि आता गावाला परत चाललेली. मी आणि माझे पिल्लं दोघेच गेलतो. आम्ही बसमध्ये खूप गर्दी होती आणि लोक खरंच म्हणजे असं त्यांना क्यू वगैरे येतच नाही, छोटीशी मुलगी असून सुद्धा जागा नव्हते ते बसायसाठी. ते म्हणतात ना फौजी, फक्त फौजींचं नाव फक्त आहे ना, म्हणजे 26 जानेवारीला वगैरे तेव्हाच हे करतात स्टेटस लावायसाठी. बाकी फौजी असं कुठं जात राहिले तरी पण त्यांना विचारतसुद्धा नाही, खाली सुटतील काय तरी सीटसुद्धा देत नाही, तसंच साधारण व्यक्तीचं पण आहे. की मी छोट्या बेबीला घेऊन जात होते तरी पण कोणी सीट द्यायला खाली नव्हते. माणूस म्हणून आजकालच्या लोकांमध्ये उरलेलीच नाही. तर हाय बल्लारशाचं बस स्टँड आहे, बल्लारशाला पेपर मिल आहे ते पण तुम्हाला माहीत असेल. आता 1st नंबरवर 3 पत्त्यावर घेतलेली आहे ते पेपर मिल. आपला बस स्टॉप खूप छान आहे, खूप मस्त वाटते, पूर्ण बघू शकता तुम्ही. फायनली आम्ही घरी आलेलो आणि माझ्या पिल्लूच्या मस्त चालू झाल्या. तर आजच्या व्लॉगमध्ये बस एवढंच होतं. तर माझ्या व्लॉगला सपोर्ट करा आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.